विरारपूर्व चांदी परिसरातील मॉस रिसॉर्ट मधील डान्स बारवर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये 16 मुली आणि 15 पुरुषांना अटक करण्यात आली आहे. विरार पोलिसांना याची माहिती मिळताच रिसॉर्ट मधील बेकायदेशीर डान्स बारवर छापा मारला असता रिसॉर्ट मालक आणि चालक यांनी संगनमत करून कोविडचे नियम झुगारून रिसॉर्ट मध्ये ऑर्केस्ट्रा बार सुरू केला असल्याचं समोर आलं. या दारूच्या नशेत महिलांशी अश्लील वर्तन करत मुलींवर पैशांचे उधळण सुरू असल्याचंही पाहायला मिळालं. पोलिसांनी तात्काळ हे बंद करून मॅनेजर, हॉटेल मालक यांच्यासह 16 मुले आणि 15 पुरुषांना ताब्यात घेत दारू रोख रक्कम जप्त केली. आज या सर्वांना न्यायालयात हजर करून पुढील कार्यवाही पोलिसांनी सुरू केली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चांदीप गावाजवळ मॉस रिसॉर्ट असून या ठिकाणी सदरू रेड करण्यात आलेली आहे. मिळालेल्या गुप्त बातमीनुसार या ठिकाणी काही बारबाला ह्या येणार असून काही लोक त्या ठिकाणी येणार अशी जी बातमी होती त्यानुसार कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये एकूण 16 बारबाला 15 पुरुष मिळून आलेले असून नृत्यावरती पैसे उडवताना मिळालेले आहेत. विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपितांच्या अटकेबरोबरच आरोपितांकडील 2,30,000 रुपयाची कॅश, दारू व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपितांना माननीय न्यायालयात हजर करण्यात आलेले असून त्यांचा पुढील कारवाई करीत आहोत. अंधेरी परिसरातून या येत होत्या व याचं जे आयोजन होतं ते आयोजन आरोपितांकडून केलं जात होतं आणि त्या नंतर ठरलेल्या जागी ते पोहोचत होते व इथे हा कार्यक्रम होत होता. पोलीस हॉटेलचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये हा कार्यक्रम केला जात होता. वेगळी राहण्याची वगैरे कोणती व्यवस्था केलेली नव्हती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.